नमस्कार आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खडीने भरलेला डंपर पलटी होऊन त्याखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव दाभडे शहराच्या हद्दीत नॅशनल हेवी कंपनी समोर गणेश खिंड येथे ही घटना घडली पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर एम एच चौदा जी डी सेव्हन एट थ्री सेवन या क्रमांकाचा डंपर पलटी झाल्याने रस्ता क्रॉस करणाऱ्या सिद्धार्थ इराणा मच्छी यांचा जागीच मृत्यू झाला तर डंपर चालकही जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली अपघातग्रस्त डंपर बाजूला काढण्यात आला असला तरी मोठ्या प्रमाणात खडी महामार्ग पसरली आहे नॅशनल हेवी कंपनीसमोर असलेला छेद रस्ता अपघातांचे कारण ठरत असल्याने तो बंद करण्याची मागणी अनेक सेवाभावी संस्था व नागरिकांकडून केली जात होती या ठिकाणी मोठे सिमेंट ब्लॉक्स लावून रस्ता बंद करण्यात आला परंतु सिमेंट ब्लॉकमध्ये असलेल्या अंतरातून दुचाकीस्वार व पादचारी धोकादायकरित्या रस्ता क्रॉस करतात त्यामुळे अपघातांना आमंत्रण दिले जाते या अपघातानंतर हा रस्ता पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आय आर बी कंपनीकडून याची गांभीर्याने दखल घेतली जाते की कि अजून किती बळी जाण्याची वाट पाहिली जाणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल दाबायला विसरू नका धन्यवाद